इचलकरंजीतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा वाढ झाली दिवसभरात तब्बल चौऱ्याहत्तर जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय त्यामुळे इचलकरंजीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाचशे सत्तर झाली आहे तर वीस जण बरे झाल्यानं प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पुष्पवृष्टी करत त्यांना घरी सोडण्यात आलं दरम्यान हुपरी इथं आज आणखीन दोन जणांना लागण झाल्यानं तिथं कोरोनाबाधितांची संख्या एकशे वर पोहोचली आहे इचलकरंजी शहरातील कोरोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललाय बाधितांमध्ये दररोज दोन अंकी संख्येनं वाढ होतीये सतरा जुलै रोजी तर तब्बल अठ्ठ्याऐंशी जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं बाधितांची संख्या दोनशे पंच्याऐंशी झाली होती त्यानंतर ही संख्या वाढतच असून तेवीस जुलै रोजी रात्री कोरोनाबाधितांची संख्या चारशे शहाण्णववर पोहोचली होती आज पुन्हा बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली अयोध्यानगर दत्तनगर विकासनगर शांतीनगर लालनगर संग्राम चौक सांगली रोड काडापुरे तळ गुरुकनन नगर मेघदूत हॉटेल परिसर यासह शहराच्या विविध भागातील चौऱ्याहत्तर बाधितांचा त्यामध्ये समावेश आहे आज सायंकाळी सात वाजेपर्यंत बाधितांची संख्या पाचशे सत्तर झाली आहे दरम्यान डीकेटीमध्ये उपचार सुरू असलेल्यांपैकी वीस जणांना आज कोरोनावर मात करण्यात यश आलंय त्यामुळे इचलकरंजीकरांना काहीसा दिलासा मिळाला बरे झालेल्या वीस जणांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आमदार प्रकाश आव्हाडे नगराध्यक्ष अलका स्वामी प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात मुख्याधिकारी संतोष खांडेकर नगरसेवक अमरजीत जाधव शहाजी भोसले आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संघेवार यांनी या बरे झालेल्या व्यक्तींचा अभिनंदन करत त्यांची घरी पाठवणी केली दरम्यान कोरोची इथं आज पस्तीस वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं कोरोची गावातील बाधितांची संख्या नऊ झाली आहे हुपरी इथंही बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत होती मात्र आज हुपरीकरांना काहीसा दिलासा मिळाला दिवसभरात केवळ दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं तिथल्या कोरोना बाधितांची संख्या एकशे दहा आहे त्यापैकी तिघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय